माजी मंत्री आणि प्रदेश काँग्रेस कार्याध्यक्ष नसीम खान यांच्या वतीनं तिरंगा गौरव यात्रा काढण्यात आली. या यात्रेला शिवसेना उभाठा गटाचे खासदार संजय राऊत, वर्षा गायकवाड, आमदार भाई जगताप, माजी मंत्री सुरेश शेट्टी हे सध्या उपस्थित आहेत. काँग्रेसच्या तिरंगा रॅलीला सुरुवात झालेली आहे. आपण जर बघितलं असाल तर ही रॅली जी आहे ती आता चांदिवली येथून खऱ्या अर्थाने निघते कुर्ला येथील, आणि या रॅलीला स्वतः संजय राऊत उपस्थित आहेत. सर, काय सांगाल, आज तिरंगा रॅली काढताय, स्वातंत्र्य दिन आहे, तिरंगा रॅली काढली दादा? आजचा दिवस तिरंगा रॅली काढण्याचाच आहे. तिरंगा फक्त लाल किल्ल्यावर फडकत नाही, प्रधानमंत्र्यांच्या तो आहेच, पण आजचा दिवस असा आहे की प्रत्येक जात, प्रत्येक धर्म, प्रत्येक राष्ट्रभक्त आपापल्या पद्धतीनं खांद्यावर तिरंगा घेऊन 78 वर्षापूर्वीचा उत्सव स्वातंत्र्याचा साजरा करतो. आज नसीम खान यांनी मला तिरंगा यात्रेला, तिरंगा गौरव यात्रा, न्याय यात्रा, आता तिरंग्याबरोबर न्यायाची गरज आहे, त्याच्यामुळे हा आम्ही दुसऱ्या स्वातंत्र्याचा लढा आहे, हा पुन्हा एकदा आम्हाला स्वातंत्र्य मिळवायचं आहे, म्हणून ही यात्रा आहे. तुम्ही म्हणता आता न्यायाची खरं तर गरज आहे, मात्र भाजप दुसरीकडे न्याय यात्रेला, काँग्रेसच्या न्याय यात्रेला जबाब देऊन उत्तरं देणार आहेत. 51 प्रश्न जे आहेत ते उपस्थित करणार आहेत, त्यामध्ये मुंबईकरांवर अन्याय कुणी केला, त्यासोबत गिरणी कामगारांचं काय झालं, असे अनेक प्रश्न उपस्थित. असं आहे की भारतीय जनता पक्ष हाच एक प्रश्न आहे आणि त्या प्रश्नाला उत्तर नाही आहे, गहन प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या छातीवर बसलेला प्रश्न आहे, तो 2 महिन्यानंतर आम्ही सोडवू त्याचं उत्तर. राऊत साहेब, आपण जर बघितलं असेल तर कॅबिनेट बैठकीत खडाजंगी पाहायला मिळते, अजित पवार यांच्या गटाचे जे आहे ते फाईल पुढे सही केली जात नाही अशी टीका होते आणि वाद झालेले आहेत. अजित पवारांना न्याय हवा आहे, तर न्याय यात्रेत यायला पाहिजे. आमच्या स्वतः संजय राऊत होते, ते म्हणाले की अजित पवारांना न्याय हवा असेल तर त्यांनी आमच्या न्याय यात्रेत सहभागी व्हायला हवं. कॅमेरा पर्सन अजित कदम सह सुशांत सावंत, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.